नमस्कार, मी स्मिता यादव. आपण पाहताय लोकसंदेश न्यूज. पाहूयात काही विशेष घडामोडी. अंकलखोप दणगाव परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतीला होणारा विद्युत पुरवठा केवळ 4 तास होत असल्याने परिसरातील शेतीला पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पाण्याविना पिके वाळू लागली आहेत. या परिसरामध्ये ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने या परिसरातील शेतीचा विद्युत पुरवठा किमान 10 तास सुरू राहावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तसेच त्यासंदर्भात निवेदन हे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ औदुंबर, उपअभियंता तासगाव, कार्यकारी अभियंता सांगली आणि भिलवडी पोलीस स्टेशन यांना दिलेले आहे. या निवेदनात म्हटले आहे की महावितरणाच्या दुर्लक्षपणामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानीस महावितरणाचे कर्मचारी जबाबदार आहेत. महावितरणाने लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास विद्युत पुरवठा ऑफिस बंद करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, तसेच आत्मदहन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. गाव आणि अंकलखोप परिसरामध्ये गेले एक आठवडा झालं की 4 तास वीज कपात करण्यात आलेली आहे. 4 तास दिवसा आणि रात्रीचं 5 तास अशा धनगाव परिसरामध्ये लाईट देण्याची व्यवस्था केलेली आहे. याच्यामुळे शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी काय करतो, रात्रीचं पाणी लावून पुन्हा पाणी सोडल्यानंतर त्याच पाटानं त्या खांडामध्ये पाणी जात असते. याच्यामुळे पिकाचं हे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. आता हा बघा ऊस, त्याला पाणी पाहिल्यानंतर पुन्हा त्याच खांडात येऊन पाणी त्या ठिकाणी थांबलेलं आहे. अशी शेतीला वीज नसल्यामुळे पाणी मिळत नाही आणि पिकं वाळू लागलेलं आहे. याचा मुख्य म्हणजे जबाबदारीला MSAB आहे. हे MSAB अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर ते सांगतात की ट्रान्सफॉर्मर जळलेला आहे, त्याच्यामध्ये लोड घेतो आणि त्याच्यामध्ये एकदम लाईट ड्रीप होते. तर याच्यामध्ये शेतकऱ्याचं काय नुकसान होतं आहे, शेतकऱ्याचं काय नुकसान होतं ते अधिकाऱ्यांना काहीच कल्पना नसते. आता काल रात्रीच आमच्या गावचे शेतकरी 100 भर शेतकरी रात्री 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत MSAB कार्यालयासमोर बसून होते. तिथल्या अधिकाऱ्यांना लाईट चालू करण्याची विनवणी करत होते, तरीसुद्धा त्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद आमच्या शेतकऱ्यांना दिलेला नाही. आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज MSAB ऑफिसवर मोर्चा काढला. याचं एक मुख्य कारण म्हणजे MSAB बोर्डाकडून होणारी शेतकऱ्याची लूट. जी MSAB बोर्ड आम्हाला शेतकऱ्यांना शेतीला दिलेली लाईट ही 8 ते 10 तासाची लाईट आज 4 तासावर आणलेली आहे. या 4 तासावर लाईट आणण्याचं कारण म्हणजे ते सांगतात की आम्हाला की आमच्या ट्रान्सफॉर्मरवरती लोड नाही, ज्यादा लाईट देता येत नाही. मग तुम्ही जर एवढा ट्रान्सफॉर्मर कमी कॅपॅसिटीचा होता तर तुम्ही इतर ज्यादा बोगस कनेक्शन का दिली, हा माझा एक प्रश्न आहे. याची चौकशी वरील अधिकाऱ्यांनी करावी. MSAB ऑफिस भिलवडी अंकलखोप सेक्शनला आम्ही सर्व शेतकरी बांधव गेलो असता तर ते दखल घेत नाहीत, फोन केला तरी अजिबात उचलत नाहीत. हे 4 तासाची लाईट देऊन आमचं पीक किती पाणी पिणार, हा सगळ्यात मोठा शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न आहे. तरी हा प्रश्न मिटावा यासाठी आम्ही आज MSAB बोर्ड यांना निवेदन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांना, तसे पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेलं आहे की आम्ही सामूहिक सर्व शेतकरी आत्मदहनाचा इशारा करत आहोत.